वळत पुढच्या बातमीकडे. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे कुंभमेळ्याहून परतणारे भाविक कोरोना घेऊन तर आले नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय. कुंभमेळ्यातून आलेले भाविक आता जिल्हा प्रशासनांच्या रडारवर आहेत. कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांचा शोध, भाविकांची कोरोना चाचणी करणार, कुंभातून कोरोना आणला नाही ना याची होणार तपासणी. हरिद्वारला कुंभमेळ्याला तुम्ही गेला असाल तर तुम्हाला थेट घरी जाता येणार नाही. घरी जाण्यापूर्वी तुम्हाला कोरोना चाचणी करावी लागणार आहे. हरिद्वारमध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालाय. हजारोंच्या संख्येनं भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे. कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातूनही हजारो भाविक गेले. या भाविकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कुंभमेळ्यातून परत येणाऱ्या भाविकांचा जिल्हा प्रशासनाकडनं शोध घेतला जातो आहे. आता जे हरिद्वारमध्ये महाकुंभ झाला किंवा इतर काही फंक्शन्स झालेले आहेत, अशा लोकांनीही वर्ध्यामध्ये येताना सुरक्षा कोरोना चाचणी करावी. माननीय जिल्हाधिकारी यांनी याबाबत आवाहन केलेलं आहे. त्यांनी अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्टची सगळे सेंटर्स उभारलेले आहेत, तर जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला आपण प्रतिसाद द्यावा. कुंभमेळ्यात यंदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. आधीच महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असताना कुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना शोधण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा.